आणि मला त्याच्याही पेक्षा या सगळ्यातून एक कौतुकाचा सोहळा होणं अत्यंत गरजेचं असतं, ते आपण इथं करता ही फार महत्वाची गोष्ट आहे. अशा शाळा कॉलेजचा एखादा सोहळा बघितला की मला माझ्या शाळेतले दिवस आठवतात. मी ज्यावेळी एफ वायला शिकत होतो त्यावेळी पक्या नावाचा माझा एक मित्र होता. एका दिवशी शाळेत गेल्यावर मला कळलं, आज तो पक्या पळत पळत आला, भेटला, म्हटलं तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं आज कॉलेजमध्ये माझा सत्कार आहे. मला काय कळेना? म्हटलं माझ्या बरोबर चहाच्या टपरीवर चहा पिणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ काय, म्हणजे त्याचा सत्कार काय? त्याला मी म्हटलं तुझा का बरं सत्कार आहे? म्हटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे, मला परत काय कळेना. एफ वाय मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसं काय होईल? मी त्याला विचारलं तू कुठला शोध लावला? म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून खोदून विचारलं, बाबा तू शास्त्रज्ञ कसा झाला, तू कुठला शोध लावला? त्यावर पक्या मला म्हटला माझं नाव काय? म्हटलं पक्या. म्हटलं पक्याचं उलटं काय? म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी. टोपीचं उलटं काय? म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा. माराचं उलटं काय? म्हटलं रामा. रामा कोण आहे? म्हटलं देव. देवचं उलटं काय? म्हटलं वदे. तर वदे संस्कृत शब्द आहे, त्याचा मराठीत काय होतं? म्हटलं बोले. बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्रांनो आश्चर्य वाटेल, आज तोच पक्या बाबा अनुशक्ती केंद्रामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे, ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हाच काळ असतो, हेच वय असतं, ज्या काळामध्ये ज्या वयामध्ये आमच्या मुलांमध्ये आम्हाला प्रेरणा रुजवता येतात, त्याला प्रेरणा देता येतात. आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी घडवलं पाहिजे, काहीतरी बनलं पाहिजे, काहीतरी बनवून दाखवलं पाहिजे. ही उर्मी पेरायचा जो हा जो काळ आहे ना, तो हा सगळ्यात महत्वाचा काळ आहे. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत आमची पुरा प्रचंड शक्तीनं खेचून घेत असतात. जे जे हवं ते त्याची जिज्ञासापट असते. 12 ते 17 वर्षाचा जो टप्पा आहे तो त्याच्या आयुष्यातला घडण्याचा सर्वोत्तम काळ असतो. या टप्प्यात जर त्याला योग्य संस्कार मिळाले, या टप्प्यात जर त्याला योग्य विचार मिळाले, या टप्प्यात जर त्याच्या आचारावर योग्य नियंत्रण आलं, तर निश्चितपणे आपल्याला हवं तसं कर्तृत्व आम्ही घडवू शकतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या मुलाला काय घडवायचं आहे हे आपण त्याला नेमकं कशा पद्धतीनं घडवतो याच्यावर सगळ्यात जास्त अवलंबून आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय. म्हणजे अनेक डॉक्टर्स किंवा मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं मूल तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. म्हणजे तो कुणाचा मुलगा आहे, तो कुठल्या घरी जन्माला आला, त्याचं गाव कुठलं आहे, त्याचा परिसर काही देणं घेणं नाही. आपण असं सातत्यानं म्हणत असतो की त्याला हवं ते मिळालं नाही, किंबहुना त्याच्या अवतीभोवतीची परिस्थिती नव्हती म्हणून तो घडला नाही, किंवा आणखी आणखी काय काय. पण मुलामध्ये या शास्त्रज्ञांचं सगळ्यात महत्वाचं संशोधन ही आहे की नुकतं जन्माला आलेलं मुलं आम्हाला आणून द्या, त्याला त्यावेळी सांगा की याला डॉक्टर बनवायचं आहे, आम्ही 100% बनवून देणार. त्याला इंजिनियर बनवायचं आहे, बनवून देणार आम्ही 100%. काय पाहिजे ते, म्हणजे आम्हाला आमच्या मुलाला वाटेल ते घडवता येतं, बनवता येतं, ही सगळ्यात महत्वाची. कुणी वरून येताना काही घेऊन आलाय, कुणी वरून येताना त्याला जरा मेंदूच कमी होता, डोकंच कमी होतं, त्याच्यात जरा क्षमताच कमी आहे, त्याला जरा उशिराच कळतं, त्याच्यात जरा बुद्धीचा भागच कमी आहे, असला प्रकार कधीच अस्तित्वात नसतो. ही गोष्ट प्रत्येक लक्षात ठेवा. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवावर परमेश्वर तेवढीच कृपा करत असतो जेवढी सगळ्यांवर करतो. म्हणजे सूर्य ऊन देताना, प्रकाश देताना असं कधी म्हणत नाही की जरा पन्हाळ्यावर जास्त ऊन टाकू, कोडोलीत जरा कमी देऊ, वारं जरा आपण कोल्हापूरकडे जास्त, असं कधी घडत नाही. हे प्रत्येकाला सगळ्यांना सारखं मिळतं. तुम्हा आम्हाला बुद्धी सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला ताकद सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला क्षमता सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला गुण सारखे मिळाले. कुठलाही फरक नाही. फरक जर कुठला असेल की जो त्याचा जास्तीत जास्त वापर करतो तो सगळ्यात जास्त यशस्वी होतो, आणि जो गुण असूनही वापर करत नाही तो अपयशी ठरतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.